राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक इथे एका महिलेला भुरळ पाडून दोन अज्ञात भामट्यांनी सुमारे 1.5 तोळा वजनाचं मंगळसूत्र घेऊन पोबारा केलाय. ही घटना 20 जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सौ धनश्री धनंजय पुरोहित ही महिला आपले पती धनंजय पुरोहित आणि आपल्या कुटुंबासोबत राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक येथील शुक्लेश्वर मंदिरामध्ये वास्तव्यास आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 1 च्या दरम्यान सौ धनश्री पुरोहित या घरी एकट्याच होत्या. यावेळी मंदिरामध्ये दोन अज्ञात तरुण दर्शन घेण्यासाठी आले. दर्शन घेऊन ते पूजा करण्यासाठी बसले. त्यावेळी त्या भामट्यांनी सौ धनश्री पुरोहित यांना सांगितलं की आम्हाला देवाची पूजा करून दान करायचंय, तुम्ही तुमचं मंगळसूत्र इथे ठेवा. यावेळी सौ धनश्री पुरोहित यांना काहीच समजलं नाही. त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये सुमारे 75,000 रुपये किमतीचे 1.5 तोळा वजनाचे मनी मंगळसूत्र काढून दिलं. त्या भामट्यांनी सौ धनश्री पुरोहित यांचं मंगळसूत्र आणि त्यांच्याजवळील काही रोख रक्कम दोन्ही एकत्र करून एका पिशवीमध्ये घालून गणपतीच्या मूर्तीच्या समोर ठेवला आणि पूजा सुरू केली. काही वेळातच सदर भामटे तिथून पसार झालेत. सौ धनश्री पुरोहित यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी देवाच्या समोर ठेवलेली पिशवी तपासून पाहिली असता त्यामध्ये मंगळसूत्र आणि त्या भामट्यांनी ठेवलेले रुपये गायब झाले होते. मंगळसूत्र आणि पैशांच्या जागेवरती 2 बिस्किटचे पुडे, 1 अगरबत्ती पुडा आणि दगडाचे 2 खडे या ठिकाणी आढळून आलेत. आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावेळी त्यांनी सदर घटना आपले पती धनंजय पुरोहित यांना सांगितली. धनंजय पुरोहित आणि त्यांची पत्नी धनश्री यांनी नवीपेठ बसस्थानक परिसरामध्ये त्या भामट्याचा शोध घेतला, मात्र ते भामटे पसार झालेत. धनश्री पुरोहित यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितलाय. या घटनेबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं, मात्र या घटनेमुळे आता शहरात मोठी खळबळ उडाली आहे. श्री धनंजय पुरोहित, शुक्लेश्वर मंदिरात राहते आम्ही, तिथं पूजा वगैरे करतो. तिथं 2 माणसं आले होते, ते म्हणे आम्हाला आईचं दान करायचं आमच्या याजरी म्हणून त्यांनी तिथं दान करायला पिशवी ठेवली. मला म्हणे चांदीने ते सोनं त्या पिशवीला लावा. मी लावायला लागले तर नंतर त्यांनी मला म्हणते गळ्यातलं काढ. कोणतं चांदीने ते सोनं? काहीतरी वस्तू ठेवा म्हणजे, मग गळ्यातली वस्तू काढा म्हणजे, मग तिथं ठेवा म्हणजे पिशवीमध्ये. कोणाच्या गळ्यातली? माझ्या धनश्रीच्या. मग गळ्यामध्ये ठेवा म्हणजे पिशवीमध्ये. पिशवी ठेवलं मी इथं, राहून द्या म्हणे 5-10 मिनिटं, पिशवी नंतर काढा म्हणे. बघ तिथं मी त्या पिशवीमध्ये काहीच होते, लोक गेले. काय होतं तुमच्या गळ्यातलं? माझ्या गळ्यातलंच पोत होते सर. किती तोळ्याची? 1.5 तोळ्याची. तुम्ही त्या लोकांना? आम्ही देवा पुरुष ठेवतो म्हणे, नंतर तुम्ही घ्या म्हणे. माहिती देखत त्या लोकांनी पिशवी तिथं पिशवीमध्ये ठेवलं. पिशवीत काय काय होतं? पिशवीत फुलं वगैरे होते. आधी फुलं होते आणि ते होतं, फुलं वगैरे होते, उद्बत्ती फुलं होतं. पण नंतर बघितलं त्याच्यामध्ये ठेवली त्यांनी दान पण करायचं म्हणून, नंतर बघितलं काहीच नव्हतं. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.